मावळ लोकसभेची जागा वागेरे साहेबच लढतील हे निश्चित झाले, कारण त्यांची इच्छा असते होती की लोकसभेची जागा हे निश्चित झाले. एकूण वातावरण मधनं तुम्हाला जो काय अर्थ काढायचा तो काढा, कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं असं बरोबर नाही, पण जे आजचं वातावरण आहे आणि जे काय आम्ही बोललो आहोत त्याच्यावरनं जो अर्थ आहे तो स्पष्ट आहे. अयोध्येमध्ये भूसंभाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे 22 जानेवारीला, तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे का? माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही, पण एक सांगतो तुम्हाला, अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे. स्वतः शिवसेना प्रमुखांचं सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे, त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होत आहे याचा मला नक्की आनंदच आहे. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवं हा निर्णय दिला, साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती, कारण ही केस खूप वर्ष लटकली होती, आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती, आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल. तसं नाही झालं, सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिले असतील कदाचित आपला एक सहयोग, पण शिवसेनेने पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं. त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे, राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे, आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे. त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन, कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन, तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे. बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आहे आणि तो प्रत्येक हिंदू आणि रामप्रेमीना होणं स्वाभाविक. बाबरी मशिदीचा ढांचा पाडला गेला त्यावेळा फक्त आम्हीच होतो, शिवसेनिक कोणी नव्हते, असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी, लालकृष्ण आडवरींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा. मी थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे CBI स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी CBI प्रसिद्ध केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली, त्याच्यामध्ये पहिल्या 10 दुसरे नाही शिवसेना प्रमुख ते आडवाणी एकत्रच आहेत, पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ 109 हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या याच्यामध्ये आहे. मी स्वतः 3 CBI कोर्टासमोर जाऊन आले मी स्वतः, त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोडं CBI सुनावणी झाली लखनौ, तेच ती लखनौ कोर्ट, लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी आर्ग्युमेंट्स आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजेत, त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस, त्यांनी एकदा पाहा. पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते. त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात, त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो. उद्धवजी निमंत्रणावर जो वाद सुरू आहे त्या वादाचा प्रश्नच नाहीये, कोणाला निमंत्रण जाणार कोण जाणार यावर सगळं चाललंय. फडणवीस म्हणतात की ज्यांच्या मनात राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज नाही, म्हणजे काय समजत काय, पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय,
राम मंदिर नव्हतं त्यावेळेला, रामाच्या पूजा चालूच होत्या, राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन शरीर आरती केलेलीच आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते. नाही येऊ दे ना, येऊ दे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं ह्याच्यात राजकारणाचा भाग नाहीये. आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक हुशारकी मारू नये. त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता. त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास हे करेन, कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता. मध्ये तर मी ऐकलं तर माझं तर सोडा, आडवाणीजी आणि मुरली मनोहरजीना पण आमंत्रण नाही असं ऐकलं. तो म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये. तो एक मोठा अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला ह्याचा आम्हाला आनंद. अरे जाऊ द्या, अरे जाऊ द्या, खूप लोक आहेत हो, इतर काय काय बोलतात ते जाऊ. राम मंदिर का न्योता क्या आपको अभी तक मिला है? क्योंकि बीएचपी के आलोक कुमार का कहना है कि हमने उद्धव ठाकरे को और शरद पवार को और प्रकाश अम्बेडकर को न्योता भेज दिया है. सुनो, पहले स्पष्ट करना चाहता हूँ, एक तो अब तक कोई न्योता आया नहीं है और दूसरी बात वहाँ आने के लिए मुझे न्योते की जरूरत ही नहीं है क्योंकि रामलला सभी का है. मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है, विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो. वो किसी एक की बात नहीं है, रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है. वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त हैं उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है. उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो, क्योंकि ये जो फैसला किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है, सरकार ने नहीं किया. बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहे नहीं, बाकी काफ़ी थोड़े लोग रहेंगे. कुछ लोग अपने स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे, उस उम्र के थे वो. लेकिन सारे लोगों का सहयोग इसमें है और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए गर्व की बात है, खुशी की बात है और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा. मुझे कोई सुनो एक मिनट, मुझे कोई न्योते की जरूरत ही नहीं है. जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर मैं दर्शन ले सकता हूँ. जैसे मैंने अभी अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था और होने के पहले भी मैं गया था, तो मुझे किसी की न्योती की जरूरत ही नहीं है. रामलला मेरा भी है, आपका भी है, जो भी चाहे वहाँ जा सकता है, जब भी चाहे जा सकता है. सर प्रधानमंत्री आज जो है अयोध्या की यात्रा पे गए हैं, अयोध्या की यात्रा पे गए हैं और 22 तारीख को प्राण प्रतिष्ठा करने वाले हैं, तो क्या 22 तारीख को आप भी जाएंगे अगर न्योता नहीं आता उसके बाद? सुनो, मैंने कहा ना कि वो एक ही ऐसा कोई मुहूर्त नहीं है कि उसी वक्त रामलला का दर्शन लेना चाहिए. चाहे तो मैंने तो कहा ना, जब मंदिर नहीं था तब भी मैं दो बार वो आया हूँ, आज भी जा सकता हूँ, कल भी जा सकता हूँ, कभी भी जा सकता हूँ. और शायद मुझे ऐसे लगते कि अभी वो इवेंट करना चाहते हैं, राष्ट्रपति जी वहाँ आएंगे तो एक अच्छा, एक देश के लिए एक अच्छा संदेश जाएगा, दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहाँ और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है, अच्छा संदेश जा सकता है. तो वो होने दो, उसके बीच में मुझे मेरी राजनीति नहीं करनी है. अभी मैं कोणत्या भाषे में बोलू? पहले मुझे सांगा की मी कोणत्या भाषेत बोलतोय. तुम्ही अर्ध हिंदी अर्ध मराठी बोलताय, ऐका एक मिनिट. साहजिकच आहे की लोकसभेचे पडघम आता जवळपास माजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील, कारण त्यांना कोणीतरी सांगितलंय की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं असं माझ्या कानावर आलं, मला माहीत नाही. पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित झालेली आहेत जवळपास. काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत. दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल. इकडे ज्या काही बातम्या येत आहेत
त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही. शिवसेना युबीटी ठाम आहे, काँग्रेसचे राज्य नेते असं म्हणत आहे की अनेक खासदार सोडलेले आहेत. मला त्याच्याबद्दल माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही, आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही. शेअरिंग को लेकर लोकसभा की जो है जिस तरीके के बयान आ रहे हैं, राहुल साहब ने कहा कि हम 23 सीटें जीते पे हमारा दावा नहीं है. मैंने मैं अभी जो बात मैंने मराठी में की मैं हिंदी में दोहराता हूँ. सब कुछ अच्छा चल रहा है और जब इंडिया की मीटिंग 19 तारीख को हुई थी दिल्ली में, उसी वक्त मैं मेरे साथ संजय जी भी थे, हमने खड़गे साहब से बात की है, राहुल जी से बात की है, और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे. और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा. और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो, हमारी ओर से उसके ऊपर कोई टिका टिप्पणी नहीं करेगा. दिल्ली में उसमें कहीं ना कहीं ये तय हुआ है, कहीं ना कहीं आप थी क्या? आप भी नहीं थे, मैं भी नहीं थे. जो थे वो अगर जब मुझे बताएंगे, जो मतलब उनके शीर्ष नेता, तो ही मैं बात मानू ना. वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे, आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते, वंचितचे नेते, आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न. वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12 नाही, असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणं योग्य. एनसीपी बरोबरचा जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे, त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे. देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे, आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आले. मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. मुंबईमध्ये घाण झालेली आहे आणि ती साफ करण्याची गरज आहे, आता मुख्यमंत्री एका वेळी बोलले होते, आणि खूप घाण झालेली आहे. आता ठाण्यामध्ये स्वच्छता करतात नाही, खूप घाण झालेली आहे, कारण गेले 1.5-2 वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे, त्याच्यामुळे सगळी जी काही घाण चालली आहे भ्रष्टाचाराची ती साफ करावीच लागेल. आणि त्या उलट मी आज वृत्तपत्रात बातमी वाचून मला धक्का बसला, शिवसेनेने 500 फुटापर्यंतचा जो मालमत्ता कर रद्द केला तो एक भाग, आणि आता महापालिकेकडनं 15-40% अधिक अधिभाराने मालमत्ता कर वसूल केला जातोय. ही सगळी जी काही घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावीच लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.